माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे एकनिष्ठ स्नेही म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. सुधीर खरटमल हे सोलापूरच्या राजकारणातील एक बडप्रस्थ मानलं जातं. खर्चाचा हिशोब विचारल्यावरून त्यांनी आपल्या वाढदिनीच काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर रोष प्रकट केला होता. प्रणिती शिंदेना भडकावणं काय काय त्याचं काम आहे आणि ते भडकलं लवकर जातं. प्रणिती शिंदे ह्या लवकर भडकले जातात किंवा शिंदे साहेबांना कोणी आपलं काहीतरी मिसगाईड करतात मग तेव्हा ते भडकून काहीतरी करतात. त्यापेक्षा जेव्हा आम्हाला हे न्यूज कळतं की असं होतंय तर त्यांची अडचण बनवतो मग आपण त्या अडचणी त्यांना कशाला भडकायचं आम्ही दूर त्यांना भडकावतात. प्रणिती शिंदे हे छोट्या वयाने लहान आहेत आमच्यापेक्षा आणि मात्र त्यांना कुणी तर काहीतरी सांगितलं की जाऊन ते लगेच भडकतात मग त्यांचं पप्पांना सांगतात मग त्यांना काहीतरी ऍक्शन घ्यायची पाहिजे ते मग त्यांचं ते त्यांना असं वाटतं की साहेबांना मग त्या हे जेव्हा आम्हाला कळतं मी घरगुती त्यांचा मेंबर आहे तेव्हा मला त्या गोष्टी लगेच कळतात मग मी म्हटलं आपण दूर राहिलं बरं. सुशीलकुमार शिंदे यांचे अगदी निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये स्वर्गीय विष्णुपंत कोठे आणि सुधीर खरटमल ही दोन नावं अग्रक्रमानं चर्चेत असायची. मात्र स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या निधनामुळं तसंच त्या अगोदरच महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं कोठे हे नाव शिंदे यांच्यापासून दूर गेलं. त्यानंतर सुधीर खरटमल यांनी काँग्रेसला कायमचा गुड बाय केल्यानं हे नाव देखील शिंदे यांच्यापासून दुरावलं. त्यानंतर मध्यंतरी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आयोजित केलेल्या धर्मवीर संभाजी महाराज या महानाट्याच्या वेळी भर व्यासपीठावर ऐतिहासिक पगडी घालून तलवार भेट देऊन सुधीर खरटमल यांचा सन्मान करण्यात आल्यानं खरटमल हे भाजपमध्ये जाणार या चर्चेला उधाण आलं होतं. आता रविवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुधीर खरटमल यांनी राधा निवास इथं जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्यानं पुन्हा दुसऱ्या चर्चेला उधाण आलं की खरटमल हे शिवसेनेत जाणार. शेवटी राजकारण हे असंच आहे, कधी कोण कुठं असतं हे सांगता येत नसतं. यावेळी शिवसेनेचे समन्वयक पुरुषोत्तम बर्डे, शहर प्रमुख प्रताप चव्हाण, माजी महापौर आरिफ शेख, विष्णू कारंपुरी, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के, राजू हुंडेकरी, अजित गायकवाड, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आदींची उपस्थिती होती.